नमस्कार मित्रांनो, सकाळची वेळ आहे. मी आणि माझे दोन फ्रेंड ऋतिक आणि आफ्ता चाललो आहोत दापोली टू खेड. खेडमध्ये छोटंसं आमचं काम आहे दोघांचं, त्यामुळे चाललो आहे. संगात येऊ बोललो चल ऋतिक, तू पण चल, तिघं जाऊया एका बाईकवरती, थोडं एन्जॉय करू. त्यासाठी तिघं चाललो आहोत. पावसाचा टाईम आहे म्हणून बोलला एक व्हिडिओ पण बनव दापोली टू खेडमध्ये. चला बघूया कसा वाटतो आपला व्हिडिओ. दापोली ते खेड मित्रांकडून मी 29-30 किलोमीटर असेल भारी भारी डिस्टन्स. ते बाईकने जायला एक पाऊन तासही जातो. आता पावसाचा टाईम नाही सांगू शकत ना किती टाईम गेलं तरी पण ते पण चला बघूया आपण किती टाईम लागतो. आज सोबत जात आहे समोर मित्रांनो, बघत आहेत मोबाईलकडे की नक्की मुलं काय करत आहेत. ते व्हिडिओ बनवत काफी सुंदर असा नजारा आहे समजा पूर्ण हिरवगार. आजी पण आहेत आपलं लाल तरी आणि आपल्या बस एसटीची वाट पाहत आहे. मित्रांनो, दापोली टू खेड या दरम्यान छोटी मोठी भरपूरशी गावे आहेत, जसे की नागरी रस्तुरी असे भरपूर छोटे मोठे वाडी भजन आहेत. अतिशय सुंदर असा ठिकाण आहे. मित्रांनो चला तर आपण व्हिडिओचा आनंद घेऊया. आता मी माझं बोलणं बंद करतो, बघूया जरा गाडी पण चालू असेल टाईम मिळला तर बघू. नाही चला व्हिडिओचा आनंद घेऊया. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब तर पहिले करा, लाईक आणि शेअर नक्की करा. Thank you.
Thank you.